पश्चिम बंगाल मधला शिक्षक भरती घोटाळा किती भयंकर आहे हे दिवसागणिक अधिकच स्पष्ट होत आहे. अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधनं पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोनं सापडलंय. ईडीनं अटक केल्यानंतर पार्थो चॅटर्जीची मंत्रीपदावरनं देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधल्या या कॅश क्वीननं काय काय कारनामे केलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. अर्पिता मुखर्जींच्या घरात पुन्हा सापडलं घबाड. 49 कोटींची कॅश आणि 5 किलो सोनं. पैसे मोजण्यासाठी अधिकारी पडले कमी. पश्चिम बंगालमधल्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्ती असलेल्या अर्पिता मुखर्जी हिच्या दुसऱ्या घरावर ईडीनं बुधवारी धाड टाकली. यामध्ये तिच्या घरातून तब्बल 28.90 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोनं आढळून आलंय. तसंच काही महत्त्वाची कागदपत्रंही ईडीच्या हाती लागलेली आहेत. यापूर्वी अर्पिता मुखर्जीच्या पहिल्या फ्लॅटमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी 21 कोटी रुपये जप्त केले होते. पश्चिम बंगालमधल्या शिक्षक भरती घोटाळा दिवसेंदिवस अधिक रंगतदार होतोय, कारण काही दिवसांपूर्वी अर्पिता मुखर्जींच्या घरी 20 कोटींची रोकड मिळाल्यानंतर आता ईडीला पुन्हा एकदा पैशांचं मोठं गबाड मिळालंय. अर्पिताच्या दुसऱ्या घरीही ईडीला तब्बल 29 कोटी रुपयांची कॅश सापडली आहे. शिवाय छाप्यात काही किलोंची सोन्याची बिस्किटं आणि दागिनेही ईडीच्या हाती लागले. अर्पिताच्या घरी सापडलेली ही कॅश एवढी प्रचंड होती की तब्बल 10 ट्रंकांमध्ये भरून ही रोकड न्यावी लागली. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेली ईडीची धाड गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. यावेळी ईडीनं पैसे मोजण्याच्या 4 मशीन्स आणल्या होत्या. या कॅश क्वीनकडून ईडीनं आत्तापर्यंत 49 कोटींची रोकड, 3.5 कोटीचं सोनं, 8 फ्लॅट्सचे करारनामे, 20 महागडे आयफोन, अनेक लक्झरी गाड्यांची कागदपत्रं, 60 लाखांचं परकीय चलन असं जप्त केलंय. या घोटाळ्यातले आरोपी पार्थो चॅटर्जींना आधीच ईडीनं अटक केली आहे. आता त्यांना मंत्रीपदावरूनही हटवण्यात आलंय. या महाघोटाळ्यात कोण कोण सहभागी आहे याच्यावर आता एक नजर टाकूयात. हे बंगालचे माजी शिक्षण मंत्री, विद्यमान उद्योग मंत्री होते. ममता बॅनर्जींचे जवळचे सहकारी म्हणून चॅटर्जींची ओळख आहे. ममतांनंतर सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री होते. त्यांना 3 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रमुख आरोपी कॅश क्वीन अर्पिता मुखर्जी ही पार्थो चॅटर्जीची मैत्रीण आहे. 2008 ते 2014 या काळात अर्पितानं मॉडेलिंग अभिनय क्षेत्रामध्ये काम केलं. 2019-20 ती पार्थोच्या दुर्गा पूजा मंडळात सक्रिय झाली. घर माझं आहे मात्र सापडलेले पैसे पार्थो यांचे असल्याचा दावा अर्पितानं केलाय. तिसरं पात्र मोनालिसा दास ही सुद्धा पार्थो चॅटर्जीची आणखीन एक मैत्रीण. काझी नझरुल विद्यापीठामध्ये त्या बंगाली विभागाच्या प्रमुख आहेत. बीरभूम जिल्ह्यामध्ये त्यांचे 10 हून अधिक फ्लॅट्स आहेत. ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये अर्पिताच्या घरातून एक डायरी ही सापडली आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे हिशोब लिहून ठेवण्यात आलेत. त्यामुळे या डायरीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.